Happy birthday to you. गरबा कल्याणचा गरबा मन नाही जमत ये नॉन व्हेज वाले आपले ते मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा हरीश एंड गायत्री ब्लॉग्स मध्ये। आणि आज आहे तो स्पेशल दिवस आहे आपला, कारण की आज म्हणजे आपला मोठ्या भाऊचा बर्थडे आहे। म्हणजे आपण बायकोनी सगळ्या आपल्या फॅमिलीनी रात्री सकाळचे 9:30 वाजले तरी आणि बायको अजून झोपलेले, म्हणजे तिला अजून काय उठायचं नाव घेत नाही ती, आणि खालती पण सर्वजण झोपलेले, कारण की काल म्हणजे जो बर्थडे साजरा केला तेव्हा भरपूर उशीर झाला। म्हणजे आम्हाला जस रात्री झोपायला 3 वाजले, विचार करा तुम्ही, म्हणजे दादा रोहित दादाला रात्री कामावरनं 1 वाजता बर्थडे साजरा केला 1-1.5 वाजता, आणि मी पण त्याच्यामध्ये 2 वाजता उठलो, आणि 2 वाजता उठल्यानंतर दादाने आपल्यासाठी चायनीज आणि पनीरची भाजी मागवली होती, ते खायला मिळाल्यानंतर आपण 3 वाजता एडिटिंग करून मी झोपलो। चला आणि आता आपण सकाळी फ्रेश वगैरे होऊन चाललो आता जॉबला, आणि आता बघूया बाईक तुम्हाला भेटेल डायरेक्ट ब्लॉगमध्ये। सकाळचे वाजले 9:30, आत्ताच उठलो आहेच आणि आमचे गेले कामाला। मला काही तर आता फ्रेश वगैरे झाल्यावर नंतर भेटतोय काही तर। आत्ताच गुड मॉर्निंग झाले आणि फ्रेश वगैरे झालो, आज नेट उठले म्हणून आज नेट अंघोळी झाली आहे। डबा पण बनवायचा, तुम्हाला दाखवतो डबा पण आज नेट। आमच्या आयडी आला, आयडी कार्ड हावा फोटो 1 नंबर निघलाय। दुरु कोण यो आणि दुरु आत्ता झाला शाळेत ना हॉलला, आय आय वारा पो हॉलला, आता दप्तर निपला, आता मन नाही देस, थोडा दे थोडा दे थोडा दे दे नाही देत नाही, हाली सकाळ नेऊत नाही बघ गणपती बघायला, हाली सकाळ मीच जाईल। आता चाललो वडापाव आणायला, गरम गरम वडापाव झाले असून सकाळी गरम गरम भेटतो वडापाव म्हणून आम्ही आता चाललो आणायला रिक्षा छानवर। आम्ही वडापाव घ्यायला आलो, वडापाव इंतून मस्त ना, समोसा आणि 2 वडे आणि मिरची आणि माझी फेवरेट चटणी। सोनू आणि रोहित दादाला गिफ्ट दिलेलं आहे बर्थडेला, वा गाईज काय आहे बर्थडे गिफ्ट, वा गाईज मोहिनीने आज बर्थडे गिफ्ट खोललेला आहे। नाही सकाळ चालू झालेला आहे, आता बघूया गाणं कसा वाजतो। आवाज पण 1 नंबर येते, आवाज कमी ठेवलाय। इकडं भाजी पण डबा वगैरे खाऊन झालेला आहे, आणि इकडं आता टामाटांची चटणी करते तुम्हाला दाखवते, आणि कपडा वगैरे धुवायचा आहे, आणि इकडं नाईस प्रकार लावलाय तर वजन पाहावं लागतं काही आवाज नाही, नवीन नाईस प्रकार लावलेला आहे आमचा। तयारी चालू आहे, तुम्हाला सगळं झाल्यावर दाखवते काय काय केलंय। डब्यावर टामाटांची चटणी केली आणि इकडं धान केलंय कांद्यावर, कपडे वगैरे धुवून झाले, कपड्यात भरपूर होते, आणि इकडे काम होणार कुठे शेताबाय आणि मी कपडे धुवले तिकडे, आणि सोनू वैन तिकडे आतमध्ये कपडे काढले भरपूर तुम्हाला दाखवते। काही सगळे भांडी वगैरे घासून झालेले आहेत, सगळं काम झालेलं आहे, अजून जेवण वगैरे झालं नाही, आणि इकडे मोहिनी अभ्यास करायला बसली, नाहीच पेकत चालूच आहे, आणि इकडे भरपूर कपडे काढले जा काहीच। ई बाबा मस्त मस्त भरपूर कपडे घाले, तुम्हाला जुंद्यावर दाखवणार। चाललो वरती कपडे वगैरे धुवून झाले आणि चाललो सुकत नावाला कपडे वरती बघा, आणि जे आमचं कपाटात होते कपडे ते चालवले आता वरती, बँच वगैरे कपडे आहेत चालवले वरती, आणि जांब येतात ह्याचं डोकं उठते, चला काय तर वरती भेटायला जाईल, वरती आलो कपडे नावाला, कपडे भरपूर लावायचं आहे तुम्हाला, लावल्यावर कपडे दाखवते, आणि मोहिनी संत कपडे लावलेले आहेत ते आता काढायचं आणि आपलं लावायचं। चला आणि इकडे मोहिनी पण कपडे घेऊन आलेले आहे, खूप वजन झालेलं आहे मोहिनीला बघा, मोहिनी आलेले आहे कपडे घेऊन। हॅलो अजयर मॅक्सी भिजवशील, मॅक्सी ठेव, आणि इकडे पण कपडे हाणले आणि
इकडे मग साड्या काढल्या सांगत आला वरती गेलतो कपडे आणि वरती कपडे वगैरे धुले कपडे सुकत लावले आणि खाली आलो आणि खाली जेवण करता घातलंय सोनवणीने आता तुम्हाला दाखवते काय केलंय जेव्हा इकडे भात ठेवलेला आहे अजवा त्यांचा घालवला एक नंबर आपल्याने कालवणं सगळं कापलेलं आहे कांदा बटाट कोथमीर लसूण आणि इकडे डाळ पण डाळ झाली काय पिवळी डाळ ठेवलेली आहे मग झाल्यावर दाखवते सगळं तेव्हा आपट्यांचा कालवण एक नंबर किती दिवसांची गेलाय आपट्यांचा कालवण कबाडांचा पण कपडा असलेला आहे साडके किती जाम अडचण होते एकदम ढाकण पण नसं लागत आता परफेक्ट ढाकण लागते माझा रूप बघाय सारी कबाईने भरपूर मावळा दिलेला आहे काय दिलं डोका आणि बोंबील डोका कसला आहे सुरमईचा डोका आणि बोंबील एक नंबर आणि वाक्यांचा कालवण पण केला इकडे बघा आज मज्जा आहे भाव खावाची बघा वाक्यांचा कांजे एक नंबर डोक्याचा कांजे टाकला फोडलेला आणि बोंबील ठेवलं संध्याकाळला काय काय पाहिजे काय पाहिजे भाऊ वा वा या तर फेवरेट भाऊ फेवरेट भाऊ सुरमईचा कालवण एकदम भारी वास सुटलाय डोक्याचा आणि इकडे बोंबील तळाला घेतले संध्याकाळला नाही ठेवले ते आज मच्छी आहे मच्छी सगळीकडे मच्छी आहे भाजी वडम पण केलंय रोहित दादाला उपवास आहे कळत त्याला वडण केलंय अजून भाजी केली ना अजून भाजी मज्जा आहे जेवाला वाकट्यांचा कालवण आणि इकडं डोका आणि इकडं भात आणि इकडं आमची रामाय आणि जेवाला काय केलं बोंबील केलं तार मासा सगळे आता एकत्र जेवायला बसलो आत पडी बस नाही दोन दिवस फक्त दोन दिवस मला पण घेतलेलं आहे चला काय तर जेवून भेटू जेवून वगैरे झालं आणि सगळं काम पण झालेलं आहे तुम्हाला दाखवते सगळं काम झालेलं ओके सगळं काम झालेलं आहे ओके सगळं काम झालेलं आहे आणि रामाय माझी वामा गाला बसली मस्त बघ रामाय झटका मग कायच नाही का मग आता वामाकडे बघायचा आणि मस्त झोपायचा रामाय मस्त ठोस मारते मस्त झोपे त्याची ठोस मारते आमची ब्लाऊज वाली आली ब्लाऊज मिळाला घरी येते ब्लाऊज पीस डायरेक्ट घर पोच सातशे हजार फिक्स परत आला चालला संध्याकाळचे आणि आता उठलो फ्रेश वगैरे झालो आणि तिकडे जेवण करायला घेतलेलं आहे तर आता जेवण दाखवते काय करायला जेवण आणि काय करतात आणि चहा वगैरे पितो मला दाखवतो सगळं अजून आमचे कामावर आले आज लेट झाले कामावर मला आल्यावर दाखवते भाकऱ्यात नवीन टाईम भाकऱ्यात तीन झाले चौथी टाकलेली भाकऱ्यात काय दिवसा काय नाही झालं मी चहा पिवायला बसलो गाठे तिथून काय खात गाठे
अहो काम वर्षाले एवरा ने एवरा ले भरपूर काम होती भरपूर दुरु ए दुरु यमो का ना नौकर दुरु ये यमो का ये नाय मल्ला 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 राम देते एक एक देते त्याला दुरु आवडते ते माझ्या आवडत नाही दुरु ची आवडता पगार सगळ्याला चिकन मटन सगळा खावा वेज नॉन वेज सगळा खायचा चिकन जेवण तो पप्पा जेवण कोबी 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 खाऊन करणार आहे रात्रीचे 11 वाजले आणि मी घरी पोहोचले म्हणजे आज मी भरपूर कामावरून लेट आलो नाही तर आपण चाललोय राईस आणि आपलं म्हणजे काल जी आपण जे खाल्ला ना वेज पनीर होता पनीरची भाजी वेज वाल्यांसाठी पनीरची भाज्यांचे वेज राईस वेज राईस पण भजनी तिकडन बटर चिकन आणि अंडे करायचे एक बटर चिकन आणि एक हंडी चला आता आपण जाऊया खांद्याला नुक्कडला आपले आपला जो शाही दरबार आहे त्याच्या बाजूला नुक्कड आहे तिकडे जायचं चला तर तिकडेच भेटतो आता डायरेक्ट जाऊन चायनीज नेवाला आलो मग दाखवते काय काय चायनीज खायचं दूर काय असेल आलास चायनीज खायला आलास बाबा ऑर्डर दिलेले आहे आणि इथे बसलेले बघा सेवा आणि त्यांना ऑर्डर दिलेले इथे शेड बसलेले आणि आतमध्ये हॉटेल आहे आपण डेली इकडे यायचंय बघा आता बसले दुरु काय करतोस बाबा बरोबर आहे ना सगळे ऑर्डर चला गाईस आपले ऑर्डर आलेले घे दुरु दे दे जाता नो चला लगेच गुगल पे करते चायनीज ऑर्डर घेतले आता घरी जाऊन तुम्हाला दिसेल काय काय आहे मी गुगल पे सोशिती किती बिल झाला कोई बैठा है क्या उनको बोला क्या पार्सल है कुठे झाला वेज आणि नॉन वेज राईस झाला का राईस का झाला चेंज झाला कर मला ये का ना दुरु म्हणना केक घेऊन आलेला आहे हवा हवा दोन दोन केला मजा नाही खायची खुश दोन दोन एका व्यक्ती एक पण गेलता बाहेर चालाला आता आला आणि केलता कामावर बघा आज मजा आहे हो यो सगळ्यां पुढे आयलंय बसला पक्का फुकट दो राहायचा मध्ये हा किती दिवसानंतर खायला आपल्याला चिकन वगैरे आणलंय म्हणजे बाहेरनं दाखवतो तुम्हाला एकदम मस्त आहे खाऊया आता फटाफट योबा योबा यो सगळ्या हावरा दूर तो बघ तो माझे ताईला तो बघ तू पप्पाचा आहे पप्पा भाव ना काय नाही पप्पाचा आहे बघा हा पटियाला आहे तो बटर चिकन आणि हा पनीर पनीर टिक्का पूजा कसे डिश सजवले बघा हे नॉन व्हेज वाले आपले आणि ते दोन व्हेज वाले आणि हे नॉन व्हेज वाले बघा पाच स्टार आणि ते सगळे आता बसले जेवायला तुम्हाला दाखवते बघा ही आज पार्टी आहे फॅमिली खावायला बसले आपण पण खाऊया चला तर गाईस आता जेवायला घेऊया सगळे बसले जेवायला खावा 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 तर गाईस फायनली आता जेवण झालेलं आहे
आणि याच्या पहिले तुम्ही टाटा बघलेस ना, आता टाटा बघा सगळ्या मी पक्का खाला गाइस। दोरू काय करा तुम्ही? जेवण झालं आणि जेवण एकदम भारी झाला, सगळे जण एकदम असं जेवलेत ना टाटा भरले केकांची। दोरू कसा आहे बघ, किती आवडला त्याला, त्याने तर रिसेट चिकनचं पीस खाल्लं, मस्त आहे मस्त दोरू। तर गाइस आत्ताच पार्टी करून झाला आणि इथे सगळे एन्जॉय करत आहे, म्हणजे आता सेलिब्रेशन होणार, म्हणजे बर्थडे केक कटिंग होणार आहे, इथे सगळे नाचायला जमले, तुम्हाला दाखवतो मी हे बघा स्पीकरचं गाणी जमलं, आता नाचायला घेऊया। केक आलेले बाबा, दोन दोन केक आलेले आहेत। गुरु पप्पाला केक आणला, बर्थडे स्टार्ट करूया, पप्पा बसलेला आहे, घे। तुमचा बर्थडे आहे, बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर, हॅपी बर्थडे टू यू, कोणता बर्थडे दुरु? पप्पाला केक भरव, दुरु पप्पाला केक भरव, या केक खायला हवा घेऊन जावा, तुला पाहिजे जाऊ चालू आहे डान्स, गरबा कल्याणचा गरबा, मन नाही जमत मी तुला लावणे, अरे सर नाम रात्रीच्या वर्तीत 12 आणि 11 शेतामध्ये पाऊस आलेला आहे, पार्सल गाइस आताच गरबा खेळली, कसा वाटला गरबा? दोन्ही काढला त्यांचा गरबा वगैरे खेळून झाला आणि इथेच व्हिडिओ आता एंड करूया, भरपूर म्हणजे मोठा झाला ब्लॉग, आणि बर्थडे सेलिब्रेशन कसा वाटला ते पण सांगा कमेंट मध्ये। चला इथेच व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर बाय।